नाही मी असं म्हणालो की त्या संदर्भामध्ये एकदा दिल्लीला जाऊन की बाबा का कायदा आता एवढा विचारांती सगळा कायदा केलेला आहे आणि तो आता मंजूर झाला पाहिजे. काही कायदे कदाचित त्यांना तिथं त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन. म्हणून मी आदितीला म्हणलं की आज महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये आदिती आहे, म्हणून मी तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा दिल्लीला जातो त्यावेळेस आपण जाऊन त्यांना भेटू आणि का काय म्हणजे फायनल त्याच्यावर सही का होत नाही, कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनात काय अडचण आहे तेवढे आपण चौकशी करू. मला काही कुणाला उद्देशून म्हणायचं नाही, मी जनरल बोलत असतो, मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत नसतो. मी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या सुसंस्कृतपणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो, तशा पद्धतीनं सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच माझी इच्छा. नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे. शरद पवारांना वय विचारता, मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले कुणाच. नाना पटोले असं म्हणतात की मोदींना विचारा, त्यांचंही वय होणार आहे तू आपल्या सगळ्यांच होणार आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल 80 पुढे गेल्यावर विचारू. ठीक आहे, आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही. नानाला म्हणा, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला. सरकार सरकारचं काम करत आहे, धावपळ वगैरे काही होत नाही. सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय, कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे. न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये, म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजण घेत आहेत. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलत आहेत, सगळ्यांशीच बोलत आहेत आणि त्या प्रकारे जरी ते आज डावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्यावर होत असते. थँक्यू. वो जो सवाल हमें पूछेंगे उसका जवाब हम देंगे. अरे मैंने मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये वकील जे आमचे नेमले गेलेले वकील वकिलीच्या पद्धतीनं मांडतील आणि ज्यांना साक्षीदार म्हणून बोलवतील ते त्यांना जे काही योग्य झालेलं आहे जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतील. आपण पाहिलं अजित पवार यांनी विविध केलेलं आहे तर वाचाळवीरांची संख्या वाढली या प्रश्नावर विचारलं असता त्यांनी कुणाचंही नाव या ठिकाणी घेतलेलं नाहीये. यासोबतच विविध मुद्द्यांवर आणखी त्यांनी भाष्य केलेलं आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्या संदर्भात सुद्धा ते बोललेले आहेत.